हॅलो फ्रेंड, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी भाजणीच्या पिठापासून मालवणी वडे बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भाजणीचे वडे बनवण्यासाठी येथे आपण 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ इथं मी स्वच्छ धुवून आणि 7-8 तास वाळून घेतलेले आहेत. 1 वाटी गहू, 1 छोटी वाटी उडदाची डाळ, 1 वाटी चणा डाळ, 3 चमचे धणे आणि 2 चमचे मेथी हे सर्व घेतलेले आहे. सुरुवातीला आता आपण इथे भाजून घेणार आहोत. इथे फक्त आपण गहू, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, धणे आणि मेथी हे सर्व भाजून घेणार आहोत. तांदूळ या ठिकाणी भाजणार नाहीत आपण. सुरुवातीला आपण गहू भाजून घेऊया. हे आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे. गहू छान भाजून घेतलेले आहेत, छान भाजले आहेत. त्याला आपण काढून घेऊ. आता यामध्ये आपण चणा डाळ भाजून घेऊया. बघू शकता डाळ पण छान भाजली आहे. आता याला आपण काढून घेऊ. आता यामध्ये आपण उडदाची डाळ भाजून घेऊया. बघू शकता उडदाची डाळ पण छान भाजली आहे. आता याला आपण काढून घेऊया. आता आपण धणे भाजून घेऊ. धणे पण छान भाजून झालेले आहेत. आता काढून यामध्ये मेथी भाजून घेऊया. मेथ्या पण छान भाजून घेतलेल्या आहेत. आता याला आपण काढून घेऊ. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता भाजणी तयार आहे. आता हे आपण गिरणीतून जाडसर दळून आणू. भाजणीचे वडे बनवण्यासाठी पीठ आपण हे गिरणीतून दळून आणलेलं आहे. हे पीठ आपण जाडसर दळून आणलेलं आहे. आता याचे आपण वडे बनवून घेऊया. येथे मी 2 वाट्या गरम पाणी करून घेणार आहे. पाण्यामध्येच मीठ घालून घेऊ. पाणी उकळलेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊ. वड्यामध्ये टाकण्यासाठी इथे आपण 2 पळी तेल छान कडकडीत गरम करून घेऊ. तेल छान गरम करून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया. आता हे वड्याचे पीठ 2 वाटी घेऊ आपण. यामध्ये थोडी हळद घालून घेऊया. आता हे छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण गरम पाणी केलेले घालून घेऊ. आणि मिक्स करून घेऊया. मीठ आपण पाण्यामध्ये घातलेलं आहे. पाणी आपल्याला लागून तसंच यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी लागून तसं थोडं थोडं घालून घ्यायचं आहे. Thank you.
आता याची आपण घट्ट कणिक भिजून घेऊया। बघा ही छान घट्ट कणिक भिजून घेतली आहे आपण। आता यामध्ये आपण ढकलून घेऊया। बघू शकता हे आपण कडकडीत गरम तेल करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेऊया। आपण एक पळी तेल घालून घेतलेलं आहे, आता त्यावर झाकण ठेवून एक किंवा दोन तास छान मुरण्यासाठी ठेवून देऊया। दोन तास झालेले आहेत, बघू शकता घा आहे। आता यामधल्याच तेलामध्ये आपण कणिक छान मळून घेतल्यामुळं आपल्या वडे चिरणार नाहीत आणि छान होतील। मळून तयार आहे, आता आपण वडे करायला घेऊया। येथे मी वडे बनवण्यासाठी असे गोल गोळे तयार करून, आता गोल गोळे आपण याचे पिठाचे गोळे तयार करून घेऊया। आता इथे मी पिशवी घेतलेली आहे दुधाची, याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता याला आपण तेल लावून घेऊ। यावर आपण हा वडा असा थापून घेऊ। आणि याला मधोमध होल पाडून घेऊया। आता हे आपण हातावर असं काढून घ्यायचं आहे आणि आता याला आपण तेलामध्ये तळून घेऊ। आता आपण दुसरा वडा पण करून घेऊ। येथे तेल लावून घेऊ आणि हा दुसरा वडा पण आपण करून घेऊया। यावर पनीर ठेवून देऊ आणि सर्व साईडने असे याला दाबून घेऊया। बघू शकता आता यावरची आपण पनीर काढून घेऊ आणि मधोमध होल पाडून घेऊ। आपला दुसरा वडा पण तयार आहे। आता याला आपण तळून घेऊया। हा वडा पण तयार आहे, आता आपण तळून घेऊ। सर्व वडे आपण अशाच प्रकारे करून घेऊ। बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण वडे तळून घेऊया। त्यावर गरम तेल घालून घ्यायचं आहे। बघू शकता वडा किती छान फुगला आहे।
वडा छान शेकला आहे आणि छान फुगलेला पण आहे। आता याला आपण काढून घेऊ। आता यामध्ये आपण दुसरे वडे घालून घेऊ, दुसरा वडा घालून घेऊ। वडा छान फुगला आहे। आता दुसऱ्या साईडला पलटून घेऊया। यावर आपण तेल घालून घेऊ गरम। वडा छान झालेला आहे बघू शकता। आता याला आपण काढून घेऊ। दुसरा वडा आपण घालून घेऊया। दुसऱ्या साईडने पलटून घेऊया। आता काढून घेऊया आणि सर्व वडे आपण अशाच प्रकारे तळून घेऊ। सर्व वडे आपण मीडियम गॅस फ्लेमवर तळून घेऊ। बघू शकता कोंबडी वडे खूप छान झालेले आहेत। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत।